आता पाप समजली की काल तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं की सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक आपल्याला की काही ट्रिग्नॉमेट्री ट्रिग्नॉमेट्री वन आणि ट्रिग्नॉमेट्री टू हे जर नाही आलं तर ट्वेल्थ स्टँडर्ड आणि इलेव्हन्थ कुठल्याही एक्झामला काही मार्क्स पडणार नाही लक्षात ठेवायचं कारण सगळा बेस हा ट्रिग्नॉमेट्री आहे इंटिग्रेशन असेल डेरिव्हेटिव्ह असेल कोणत्याही टॉपिकमध्ये आपण कॅल्क्युलेशन करत असताना 99.99% काम हे कशाचं आहे ट्रिग्नॉमेट्रीचं आणि 0.01% फक्त आपल्याला शेवटच्या स्टेपमध्ये डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशन घ्यायचं त्यामुळं ट्रिग्नॉमेट्री जरी 10वीला तुमचा ऑप्शन असला 9th पण ऑप्शन असला तरी आत्ता ऑप्शन टाकला तर काही उपयोग होणार नाही तुम्हाला काहीच सॉल्व्ह करता येणार नाही लक्षात घ्या बऱ्याच वेळा मी असं सांगतोय की पेपर 2 हा तुम्ही 12 जर बघितला बोर्डाचा तर तुम्हाला असं वाटेल की ट्रिग्नॉमेट्रीचा पेपर आहे का 12 पेपर आहे म्हणजे एवढं सगळं ट्रिग्नॉमेट्रीनं म्हणजे सगळं व्यापलेलं आहे त्यामुळे साईन कॉस टॅन कोसेक्स कॉट यांची पूर्ण नावं सुद्धा तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत नसतं को टँजंट म्हटल्यानंतर सरी कुठलं काय सातवं रेशो आहे त्याच विचारतात टँजंट रेशो को टँजंट रेशो सिकंट रेशो को सिकंट रेशो तर फक्त तुम्हाला शॉर्टकट मध्ये काय माहिती आहे साईन कॉस टॅन कोसेक्स कॉट कळलं का मग आपल्याला आता 10th मध्ये तुम्ही सॉल्व्ह करत असताना हे कॅल्क्युलेशन सुरुवातीच्या इंट्रोडक्शन लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे राईट अँगल ट्रायंगलचा विचार करून तुम्ही ट्रिग्नॉमेट्री शिकलेला आहात आता ट्रिग्नॉमेट्री शिकायची मी सर्क्युलर फंक्शन म्हणजे सर्कल काढून आपल्याला ना ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनला काही वेळेला सर्क्युलर फंक्शन सुद्धा म्हणतात हे लक्षात घ्या त्यामुळं हे राईट अँगल ट्रायंगल काढून ट्रिग्नॉमेट्री न शिकता सर्कल करून आपल्याला ट्रिग्नॉमेट्री शिकायची आणि प्रत्येक क्वाड्रंट मध्ये जायचं आपल्याला फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट आणि इंट्रोडक्शन मध्ये हे सांगितले की तुम्हाला ऍडजसंट साइड बदलणार नाही एक्स अपोजिट साइड वाय आणि हायपोटेन्यूस आर कोणत्याही क्वाड्रंट मध्ये जावा ऍडजसंट साइड म्हणजे फिगर न बघता काही कॅल्क्युलेशन न करता डायरेक्ट आपल्याला आन्सर सांगता येणार नाही लक्षात घ्या कारण ऍडजसंट साइड काय नेहमी एक्स अपोजिट साइड वाय आहे आणि हायपोटेन्यूस हा हे नेहमी लक्षात ठेवायचं कळलं का मग आता ट्रिग्नॉमेट्रीमध्ये पहिला जो पॉईंट आहे तो आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ह्या सगळ्या डेफिनेशन बघू फर्स्ट म्हणजे तुम्हाला 10th 9th झालेलं नाही असं समजून आपण सगळं त्याचं टीचिंग करू त्यामुळे व्यवस्थितपणे अपटुडेट सगळे फॉर्म्युले पाठ करा मी पाठ करून घेणार आहे सर विचारणार आहे म्हणून जर पाठ करत असाल तर त्याला काही अर्थ राहणार नाही लक्षात आलं जर असं असेल तर उद्या येताना 100 रुपयाचा बॉन्ड घेऊन आणि त्याच्यावरती लिहून द्या सर पुढे चुकून जर सर्व्हिस लागली तर त्यातलं 10% तुमच्या बँक अकाउंटला जमा करेल ओळख पण दाखवणार नाही सर तुम्ही पण स्वतःसाठी करायचं एवढं लक्षात ठेवा त्यामुळे मी विचारणार आहे म्हणून अभ्यास करणार असाल काही उपयोग नाही कोणते शिक्षक जर बघणार असतील होमवर्क म्हणून करणार असाल तर त्याला काय अर्थ नाही स्वतःच्या मनाने करणार असाल तर तुम्हाला आउटपुट चांगला मिळणार आहे लक्षात त्यामुळे जे जे काही अपटुडेट येतो ते ट्रिग्नॉमेट्रीचे सगळे कन्सेप्ट त्या दिवशी परफेक्ट करायचे त्यातले काही डाऊट्स असतील तर मला परत विचार तसं ना पहिला पॉईंट द्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशो ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज पटपट
सत्तर गणाला महिनाभर लावता पटपट पट फिलर गण फास्ट पाहिजे लक्षात ठेवा इलेवनचा स्पीड वाढवा म्हणजे त्याला बरोबर एमसीक्यू तुमचे चांगले सॉल्व्ह होतील कमी वेळेमध्ये म्हणजे जेवढं टाइम बाइंडिंग आहे त्याच्यामध्ये ते किंवा त्याच्यापेक्षा लवकर कॅल्क्युलेशन व्हायला पाहिजे लक्षात घ्या आणि लॉग बघत असताना तुम्ही किती एक्सपर्ट आहात ते प्रत्येकाने स्वतःला समजून घेतलेलं आहे आता इथे बघा ट्रिग्नॉमेट्रिक रेशोमध्ये आपण काय कन्सिडर केलेलं आहे स्टँडर्ड सर्कल स्टँडर्ड सर्कल आपण कशाला म्हणतो सर्कल हू सेंटर इज ॲट ओरिजिन अँड रॅडियस आर म्हणजे सेंटर घेऊन किती म्हणजे ओरिजिन म्हणजे ओरिजिन हा सेंटर घ्या आणि किती सर्कल ड्रॉ करा त्या प्रत्येक सर्कल आपण काय म्हणतो स्टँडर्ड सर्कल म्हणजे एक्स एक्सिस वाय एक्सिस पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इज कॉल्ड ओरिजिन म्हणजे टू डायमेन्शन सिस्टीम मध्ये ओरिजिन हा सेंटर घेऊन किती सर्कल ड्रॉ केला त्या प्रत्येक सर्कल आपण काय म्हणतो स्टँडर्ड सर्कल अ सर्कल हू सेंटर इज ॲट ओरिजिन इज कॉल्ड स्टँडर्ड सर्कल मग रॅडियस किती डिफरंट असू दे कळलं का त्या प्रत्येक सर्कल आपण स्टँडर्ड सर्कल म्हणतो मग या स्टँडर्ड सर्कल मध्ये लेट पी एक्स वाय बी एनी पॉइंट ऑन द सर्कल हा सर्कल वरती पॉइंट घेतला एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट ड्रॉ पी एम परपेंडिक्युलर टू एक्स एक्सिस जॉईन ओपी तर हा राईट अँगल ट्रायंगल तयार होतो मग या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा अँगल मेजर ऑफ अँगल एक्स ओ पी थीटा घेतला आपण मग याच्यावरून सगळे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो काय करायचे डिफाईन करायचे कळलं का कारण तुम्ही राईट अँगल ट्रायंगल चा युज करून टेन्थला आणि नाईनला ट्रिग्नॉमेट्री शिकलेला होता आता इथं राईट अँगल ट्रायंगल आला का तर राईट अँगल ट्रायंगल वरून आपल्याला काय करायचे सगळे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो डिफाईन करायचे ते लक्षात घ्या त्याच्या खाली घ्या कन्सिडर अ स्टँडर्ड सर्कल कन्सिडर अ स्टँडर्ड सर्कल कन्सिडर अ स्टँडर्ड सर्कल दॅट इज सेंटर अँड ओरिजिन अँड रेडियस आर दॅट इज सेंटर ॲट ओरिजिन अँड रेडियस आर दॅट इज सेंटर ॲट ओरिजिन अँड रेडियस आर दिला ते स्टँडर्ड सर्कल म्हणजे तुम्हाला काय सांगितलं इथं ते बिलोल लेट पी एक्स वाय बी एनी पॉइंट ऑन द सर्कल नेक्स्ट लाईनला घ्या लेट पी एक्स वाय बी एनी पॉइंट ऑन द सर्कल लेट पी एक्स वाय बी एनी पॉइंट ऑन द सर्कल बिलो दॅट ड्रॉ पी एम परपेंडिक्युलर टू एक्स एक्सिस सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं मी तर लिहितोय बोर्ड वरती ड्रॉ पी एम परपेंडिक्युलर टू एक्स एक्सिस बिलो दॅट जॉईन ओपी जॉईन ओपी therefore triangle PMO is right angled triangle therefore triangle PMO is right angled triangle below that let measure of direct angle XOP theta थीटा रेडियन मेजर ऑफ डायरेक्टेड अँगल एक्स ओ पी थीटा रेडियन लक्षात आलं सर्वांच्या म्हणजे आपण राईट अँगल ट्रायंगल घेतला त्याच्यामध्ये हा थीटा घेतला ओ पी ही हायपोटेन्यूस आहे हायपोटेन्यूस आपण कशाला म्हणतो अपोजिट टू राईट अँगल हायपोटेन्यूस ऍडजस्टंट साइड एक्स अपोजिट साइड काय ना विथ रिस्पेक्ट टू थीटा थीटाच्या ऍडजस्टंट साइड एक्स अपोजिट साइड काय मिळते वाय आणि हायपोटेन्यूस काय आर नीट व्यवस्थितपणे जे जे काय पॉईंट सांगतो ते लक्ष द्या कारण ट्रिग्नॉमेट्री सुरुवात केलेली आहे म्हणजे टेंथला तुम्हाला झालेलं नाही असं समजून हे सगळं मी शिकवतोय आणि तिथं टेंथ मध्ये कसं होतं राईट अँगल ट्रायंगल होता इथं पण राईट अँगल ट्रायंगल आहे फक्त सर्कल मध्ये मी ड्रॉ केलेला आहे एवढाच फक्त फरक आहे लक्षात आलं आता वन बाय वन आपण काय करू प्रत्येक ट्रिग्नॉमेट्रिक रेशियोची डेफिनेशन आपण घेऊ आणि फिगर वरून शॉर्टकट मध्ये काय येतं ते लिहू त्यामुळे ऍडजस्टंट साइड ही फिगर डोळ्यासमोर परफेक्ट माहित पाहिजे ऍडजस्टंट साइड काय एक्स अपोजिट साइड वाय हायपोटेन्यूस कळलं का मग आता साइन रेशियो काय आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस कॉस रेशियो ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूस टॅन रेशियो अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड बरोबर आहे आणि त्यांचे रेसिप्रोकल्स कोसेक सेक आणि कॉट ते वन बाय वन आपण सगळे डिफाईन म्हणजे डेफिनेशन्स घेऊ आणि त्यानंतर मग रिमेंबर मध्ये तुम्हाला शॉर्टकट मध्ये कसं लक्षात करायचं तेही सांगतो
राइट आउट. फर्स्ट साइन रेशियो, द रेशियो अपोजिट साइड अपॉन हाइपोटेन्यूस इज कॉल्ड साइन रेशियो ऑफ एंगल थीटा. इट इज डिनोटेड बाय पहले तीन लेटर्स आणि तो एंगल साइन थीटा. देयरफॉर फ्रॉम फिगर साइन थीटा अपोजिट साइड अपॉन हाइपोटेन्यूस y अपॉन r. अपोजिट साइड अपॉन हाइपोटेन्यूस y अपॉन r. लक्षात आलं का सर्वांच्या? हे तोंडपाठ पाहिजे. डेफिनेशन असं स्पीड ना आणि परफेक्ट सांगताले पाहिजे, अडगळ काय नको. त्यानंतर सेकंड टू सिकंड रेशियो, अच्छा रेशियो जो आहे तो लगेच मी देतो. Cosecant ratio of an angle theta. Of an angle theta, it is denoted by. इथं पहिले तीन लेटर्स घेऊ नका, पुढचे दोन लेटर ऍड करा. कारण कोसाइन रेशियो मध्ये काय होतं, पहिले तीन लेटर कॉस आणि यामध्ये पण त्या पद्धतीने पहिले तीन लेटर्स घेतला की कॉसच येतं. मग कोसिकेंट आणि कोसाइन मधला फरक काहीच राहणार नाही. त्यामध्ये पहिले पुढचे दोन लेटर आपण वाढवलेले. देयरफॉर फ्रॉम फिगर cosec theta hypotenuse upon opposite side r upon y. फिगर बघायची गरजच नाही, टोटल लाईफ मध्ये ऍडजस्टंट साइड एक्सच राहणार आहे. अपोजिट साइड y आणि हायपोटेन्यूस r, कधीही ट्रिग्नॉमेट्रीचा संबंध आला तर लक्षात ठेवायचं आहे. ऍडजस्टंट साइड x, अपोजिट साइड y आणि हायपोटेन्यूस r. त्या फिगरची कुठेही आवश्यकता लागणार नाही, लक्षात घ्या. त्या टेक्निक नाही लक्षात ठेवा. जर रेशियो hypotenuse upon opposite side is called cosecant ratio of an angle theta. It is denoted by cosec theta. Cosec theta is hypotenuse upon opposite side. त्यानंतर next ratio cosine ratio cosine ratio the ratio adjacent side upon hypotenuse, the ratio adjacent side upon hypotenuse is called cosine ratio of an angle theta.
इट इज डिनोटेड बाय पहले तीन लेटर्स कॉस थीटा फ्रॉम फिगर कॉस थीटा एडजस्टिंग साइड अपॉन हाइपोटेन्यूस एक्स अपॉन आर एडजस्टिंग साइड अपॉन हाइपोटेन्यूस एक्स अपॉन आर कोसाइनचा रेशिप्रोकल सिकंट रेशियो द रेशियो अपोजिट हाइपोटेन्यूस अपॉन एडजेसेंट साइड इज कॉल्ड सिकंट रेशियो of an angle theta. It is denoted by पहले तीन letters S E C and तो angle theta, sec theta. From figure sec theta, hypotenuse upon adjacent side, R upon X. R upon X. सगळं व्यवस्थितपणे लिहून घ्या, कसे लिहून घेऊ नका. स्पीड वाढवा स्लो मोशन मध्ये नको आहे माझ्या बरोबर किंवा माझ्यापेक्षा पुढे तुमचं असायला पाहिजे कॅल्क्युलेशन टेंजेंट रेशियो रेशियो अपोजिट साइड अपॉन एडजेसेंट साइड इज कॉल्ड टेंजेंट रेशियो of an angle theta. It is denoted by पहले तीन letters small मध्ये घ्या tan theta from figure tan theta is equal to opposite side upon adjacent side y upon x cotangent ratio and as a reciprocal cotangent ratio ha tangent ratio zala and as a reciprocal cotangent ratio cotangent ratio the ratio adjacent side upon opposite side is called cotangent ratio of an angle theta. It is denoted by
पहिले तीन लेटर्स कॉट थीटा फ्रॉम फिगर कॉट थीटा एडजेसेंट साइड अपॉन अपोजिट साइड एक्स अपॉन वाय जो जो पर्यंत तुम्ही ट्रिग्नॉमेट्री शिकाल तोपर्यंत ऍडजेसंट साइड अपोजिट साइड हायपोटेन्यूस फिक्स राहणार लक्षात ठेवायचं एक्स वाय आणि आर लक्षात लागा त्यामुळे त्या ट्रिग्नॉमेट्री रेशियोचे तुम्हाला डेफिनेशन दिलेले ते शॉर्टकट मध्ये आपल्याला रिमेंबर मध्ये सगळ्या डेफिनेशन देतो आणि त्यानंतर मग त्याच्यावरचं रिलेशन आपण बघू राईट रिमेंबर ज्या दोन नंबरचा प्रॉडक्ट वन येतो त्यावेळेस हे दोन नंबर एकमेकांचे काय असतात रेसिप्रोकल म्हणजे फक्त आपल्याला एवढंच माहिती आहे एक्स अपॉन वाय आहे ते उलट केलं वाय अपॉन एक्स म्हणजे रेसिप्रोकल मात्र डेफिनेशन ऑफ रेसिप्रोकल मॅथमॅटिकल काय आहे की ज्या वेळेला दोन नंबरचा प्रॉडक्ट वन येतो त्याला ते दोन्ही नंबर एकमेकांचे काय असतात रेसिप्रोकल असतात लक्षात आलं का त्यामुळे इथं ते रेसिप्रोकल ज्या पेअर्स आहेत साइन कोसेक कॉस सेक टॅन कॉट याप्रमाणे मी डेफिनेशन देतो फर्स्ट साइन थीटा अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस वाय अपॉन आर कोसेक थीटा हायपोटेन्यूस अपॉन अपोजिट साइड आर अपॉन वाय कॉस थीटा एडजेसेंट साइड अपॉन हायपोटेन्यूस एक्स अपॉन आर सेक थीटा hypotenuse upon adjacent side r upon x fifth tan theta opposite side upon adjacent side opposite side y adjacent side x sixth cot theta adjacent side upon opposite side x upon y सगळ्यात इम्पॉर्टंट रिमेंबर मध्ये लक्षात ठेवा साइन कोसेक कॉस सेक टॅन कॉट रिलेशन म्हटल्यानंतर इतकं स्पीडने पटपटपट सांगायला पाहिजे आणि न तटता हे लक्षात ठेवायचं बघा कॉस आणि सेकचा प्रॉडक्ट घ्या एक्स ला एक्स कॅन्सल आर ला आर कॅन्सल वन येतं म्हणजे कॉस वन अपॉन सेक सेक वन अपॉन कॉस कॉस इंटू सेक वन म्हणजे प्रॉडक्ट कुठल्याही याच्यामध्ये आता तुम्ही दहावीला कसं लिमिटेशन खूप लिमिटेशन मध्ये शिकताय सगळं ट्रिग्नॉमेट्री आधीचे जे ऑरल असेल साइन कॉस टॅन कॉस सेक सेक कॉट म्हटलं की म्हणायला कळलं तर काही ना प्रॉब्लेम येतो टेम्परेचर येतो डोकं दुखायला लागतं काही ना चक्कर येते त्यामुळं त्या टॉपिकचा नाद ट्रिग्नॉमेट्री म्हणजे अवघड पण याच्याशिवाय काहीच चालणार नाही लक्षात
यायलाच पाहिजे ट्रिग्नॉमेट्री, आणि हे सुरुवातीपासून शिकवतोय त्यामुळे अप टू डेट त्याचा परफेक्ट अभ्यास करा. त्यामुळे हा जो कन्सेप्ट आहे, इथं पण ते टॅन आणि कॉटचा प्रॉडक्ट बघा, वायला वाय कॅन्सल, एक्स ला एक्स कॅन्सल, वन इथं म्हणजे टॅन वन अपॉन कॉट, कॉट वन अपॉन टॅन, आणि टॅन इंटू कॉट एक्सप्रेशन मध्ये जर कुठे आलं त्याचा प्रॉडक्ट किती येणार, म्हणजे टॅनला कॉट कॅन्सल केलं की लगेच म्हणजे इथं असं जर असेल एक्सप्रेशन मध्ये टॅन इंटू कॉट एक्स आणि इज इक्वल टू पुढे आणि काहीतरी दिलं असेल, हे कॅन्सल केलं, हे कसं काय सर आणि कॅन्सल केलं असा प्रश्न विचार. कारण हे असं असेल फाय इंटू वन अपॉन फाय, हे काय मी समजू शकतो, फायला फाय खाली एक वर आहे कॅन्सल होतो, इथं खाली एक वर आणि समोर आहे कसं काय कॅन्सल केलं, ते तसंच लक्षात टॅन इंटू कॉट, कॉट म्हणजे काय वन अपॉन टॅन घ्यायची गरज नाही ना, हे माहितच पाहिजे टॅन इंटू कॉट एकमेकांचे रेशो आहे त्याचा प्रॉडक्ट किती येणार, वन येणार. त्या रेशिप्रोकलचे डेफिनेशन मी तुम्हाला काय सांगितलं की ज्याला दोन नंबरचा प्रॉडक्ट वन येतो त्याला ते एकमेकांचे काय असतात, रेशिप्रोकल असतात, ते परफेक्ट लक्षात ठेवायचं. त्या आणि परत बघा, साईनला जर कॉसने डिवाइड केला, साईन अपॉन कॉस, आर ला आर कॅन्सल, वाय अपॉन एक्स टॅन, म्हणजे साईन अपॉन कॉस टॅन आणि कॉस अपॉन साईन कॉट, कारण याचा रेशिप्रोकल येतो ना, साईन अपॉन कॉस टॅन आणि कॉस अपॉन साईन रिलेशन बिटवीन ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज. आणि तुमचं रिलेशन जर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन बरोबर बरोबर व्यवस्थित नसेल तर तुमचं काही खरं नाही एवढं लक्षात ठेवायचं. तुमचं रिलेशन यांचं रिलेशन तर पाठ पाहिजे इंटरनल रिलेशन, पण तुमचंही त्या ट्रिग्नॉमेट्रिक रिलेशन खूप चांगलं इतके जवळजवळ पाहिजे की आपण फास्ट फ्रेंड म्हणतो ना तसं ह्या ट्रिग्नॉमेट्रीला फास्ट फ्रेंड करून ते कसं काय शक्य आहे म्हणून सगळं पॉसिबल आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द वर्ल्ड हे लक्षात ठेवायचं, नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड असं निगेटिव्ह म्हणायचं नाही, एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द वर्ल्ड बिकॉज इम्पॉसिबल सेज आय इम्पॉसिबल. कारण इम्पॉसिबलमध्ये जर त्याचे कोड केलं तर त्याच्यामध्ये आय इम्पॉसिबल तो शब्द सांगतो इम्पॉसिबल आय इम्पॉसिबल आणि तुम्ही त्याला निगेटिव्ह अर्थाने घेता. चालेल, त्यामध्ये रिलेशनही माहीत पाहिजे परफेक्ट. आणि तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं इंट्रोडक्शनमध्ये सांगितलंय, पहिल्या लेक्चरमध्ये पण सांगितलंय की ट्रिग्नॉमेट्रीचा संबंध हे परपेंडिक्युलर आपण घेतलं, हा बेस जर घेतला आणि हायपोटेन्यूस घेतलं, बरोबर आहे का? व्हिडिओ लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं हा राईट अँगल ट्रायंगल हा परपेंडिक्युलर, हा बेस आणि हायपोटेन्यूस. हा अँगल जर आपण थीटा घेतला तर ही काय होते ऍडजसंट साइड, परपेंडिक्युलर काय होतं ऑपोजिट साइड आणि हायपोटेन्यूस तेच राहत. काय सांगितलं होतं मी, पाकिस्तान भूका पैसा अपॉन हिंदुस्तान हराभरा, बरोबर आहे? मग पाकिस्तान भूका पैसा अपॉन हिंदुस्तान हराभरा म्हणजे परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेन्यूस, ऑपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड, काय येतं साइन थीटा. त्यानंतर सेकंड बघा, बेस अपॉन हायपोटेन्यूस, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस कॉस थीटा, बरोबर आहे का? आणि त्यानंतर परपेंडिक्युलर अपॉन बेस, ऑपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड टॅन, म्हणजे पाकिस्तान भूका पैसाला हिंदुस्तान हराभरा डिवाइड केलं की साइन कॉस टॅन, हे कधीही डेफिनेशन विसरायचं नाही. आणि याच्या उलट घेतला, हिंदुस्तान हराभरा डिवायडेड बाय पाकिस्तान भूका पैसा, बघा हायपोटेन्यूस अपॉन परपेंडिक्युलर, एच अपॉन पी हायपोटेन्यूस अपॉन परपेंडिक्युलर म्हणजे हायपोटेन्यूस अपॉन ऑपोजिट साइड कोसेक थीटा, बरोबर आहे? त्यानंतर हायपोटेन्यूस अपॉन बेस, हायपोटेन्यूस अपॉन बेस म्हणजे हायपोटेन्यूस अपॉन ऍडजस्टमेंट साइड सेक थीटा आणि बेस अपॉन परपेंडिक्युलर, बेस अपॉन परपेंडिक्युलर ऍडजस्टमेंट साइड अपॉन ऑपोजिट साइड तुमचा रेशो मिळतो. लक्षात झालं, ही डेफिनेशन कधी विसरणार नाही तुम्हाला. आणि डे टू लाईफशी काही संबंध जर कोणी म्हटलं म्हणजे मॅथ्स कशाला शिकायला पाहिजे, बरेच जण म्हणतात अंकगणित दुकानामधला व्यवहार आले की संपलं की कशाला ट्रिग्नॉमेट्री डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन पाहिजे, आणि ट्रिग्नॉमेट्रीचा लाईफमध्ये काय फरक म्हणजे काय उपयोग होतो, दुकानामध्ये काय साईन थीटा मागणार आहे, साईन थीटा टॅन थीटा कॉट थीटा काय संबंधच नाही ना दुकानामध्ये किंवा कुठं व्यवहारामध्ये वापरण्यासाठी.
पण किती जवळचा संबंध आहे बघा, कारण भारतासमोरचा सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे भारत आणि पाकिस्तान काश्मीर दहशतवादी हल्ला करतात आणि त्याच्याशी रिलेटेड ट्रिग्नॉमेट्री पाकिस्तान भुका पैसा अपॉन हिंदुस्तान अगा बरा साइन कॉस टॅन आणि हिंदुस्तान अगा बरा अपॉन पाकिस्तान भुका पैसा कोसेक सेक कॉस आणि सगळ्यात महत्त्वाचं मॅथमॅटिक्स मध्ये सगळे कन्सेप्ट टू इन्क्रीज द टॅलेन्सी ऑफ युअर ब्रेन हे जर कोण करत असेल तर एकमेव मॅथ्स सब्जेक्ट म्हणजे बाकीचे करतच मी म्हणत नाही पण आय एम द बॉस मॅथमॅटिक्स हे लक्षात ठेवा मॅथमॅटिक्स स्वतः काय सांगतो आय एम द बॉस तुम्हाला सांगितले वाय इज इक्वल एफ एक्स फंक्शन मध्ये एक्स काय इंडिपेंडेंट आपण नेहमी एक्स राहायचं लक्षात ठेवायचं कारण वाय डिपेंड्स ऑन एक्स म्हणजे एक्स मध्ये काय आहे मॅथ्स आणि वाय मध्ये कोण कोण आहे पी सी बी मी इतिहास बघत सगळं झालं चालतो पी सी बी वाय डिपेंड्स ऑन एक्स त्याला आपण फंक्शन म्हणतो वाय इज इक्वल टू एक्स मला पी सी बी म्हणजे पी सी बी चे सब्जेक्ट जर कोणी विचारलं की मॅथ्स मध्ये फंक्शन म्हणजे काय तर हे सांगतो मी त्याला एक्सप्लेन करतो परत विचारायचं माफ करत नाही कारण मॅथमॅटिक्स वर डिपेंड सगळं डिपेंड पीसीबी डिपेंड आहे कारण फिजिक्स मध्ये तुम्हाला डेरिव्हेशन मॅथ्स शिवाय आणि ट्रिग्नॉमेट्री शिवाय काहीच नाही चालणार केमिस्ट्री मध्ये फिजिकल केमिस्ट्री मध्ये प्रॉब्लेम मॅथ्स लागतच बायोलॉजी मध्ये कुठे ना कुठे तरी समजा डॉक्टर झाला चुकून इंजेक्शन भूल डॉक्टरने झाला इंजेक्शन एक्स्ट्रा जर दिला भूल होईल ऑपरेशन होईल पेशंट कधी जागा होणार कितीही प्रमाण महत्वाचं आहे तिथे काय लागतं मॅथ्स बायची म्हणतील तुमचा जीव आहे तो आम्हीच आहे ठीक आहे तुम्ही श्रेष्ठ पण सब्जेक्ट मध्ये मॅथ्स हे लागतं तुम्हाला लक्षात घ्या सगळ्या सब्जेक्टला उपयोगी पडतं कारण ट्रिग्नॉमेट्री हे महत्वाचं आहे तुम्हाला डेफिनेशन लक्षात आले का बघा आता रिलेशन पण मी एक्सप्लेन केलो ते रिलेशन यानंतर लिहून घ्या रिलेशन बिटवीन ट्रिग्नॉमेट्री रेशो नेक्स्ट पॉइंट साइन थीटा वन अपॉन कोसेक थीटा वन अपॉन साइन थीटा इंटू कोसेक थीटा वन सेकंड थर्ड कॉस थीटा वन अपॉन सेक थीटा sec theta 1 upon cos theta cos theta into sec theta 1 tan theta 1 upon cot theta cot theta 1 upon tan theta tan theta into cot theta 1 sin theta upon cos theta tan theta cos theta upon sin theta रिलेशन बिटवीन ट्रिग्नॉमेट्रिक रेशियो मगाशी एक्सप्लेन केलं ते सुद्धा लिहिलेले आहे साइन वन अपॉन कोसेक कोसेक वन अपॉन साइन कॉस इंटू साइन इंटू कोसेक वन कॉस वन अपॉन सेक सेक वन अपॉन कॉस कॉस इंटू सेक वन टॅन वन अपॉन कॉट कॉट वन अपॉन टॅन टॅन इंटू कॉट वन साइन अपॉन कॉस टॅन आणि कॉस अपॉन साइन कॉट लक्ष सर्वांच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचा पार्ट आपण बघू